विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील वातावरण तापले त्यात कागलमध्ये राष्ट्रवादीच्या दोन गटात थेट लढत आहे इथं हसन मुश्रीफ विरोधात शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून समरजित सिंह घाटगे यांना उमेदवारी देण्यात आली आहे आज एका कार्यक्रमावेळी कागलमध्ये मुश्रीफ आणि घाटगे समर्थक एकमेकांना भिडले कार्यकर्त्यांनी कॉलर पकडून हाणामारी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय कागलमध्ये पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि शाहू ग्रुपचे अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते समरजित घाटगे यांच्या गटात राडा झाला जोरदार हमरी तुमरी अंगावर धावून जाण्याच्या जा प्रकारासोबतच शिवीगाळ आणि एकमेकांवर विटांची फेकाफेकीही करण्यात आली यामुळे कागलचे तणावाचं वातावरण असून दोन्ही गटाचे किमान चौघे जखमी झाले दरम्यान रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी तक्रारी दाखल करण्याचं काम सुरू होतं मुश्रीफ आणि घाटगे गट पारंपरिक विरोधक आहेत शुक्रवारी गैबी चौकात एका वृत्तवाहिनीने चर्चेचा कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमासाठी सर्व राजकीय गटाच्या कार्यकर्त्यांना बोलावण्यात आलं होतं मात्र प्रामुख्याने नामदार मुश्रीफ व समजीत घाटगे यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाला कार्यक्रमात सुरुवातीला कार्यकर्त्यांना करीत होते दोन्ही गटाचे कार्यकर्ते आक्रमकपणे आपले मुद्दे मांडत होते अनेकदा कार्यकर्ते एकमेकांच्या बोलण्यामध्ये अडथळा निर्माण करीत होते माजी खासदार संजय मंडलिक गटाचे कार्यकर्तेही चर्चेमध्ये सहभागी होते काही काळ विकासाच्या मुद्द्यावरून दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार आरोप प्रत्यारोप झाले याचं रूपांतर नंतर शिवेगाळीत झालं चर्चा थेट हातगाईवर आली दोन्ही गटाचे कार्यकर्ते एकमेकांवर धावून जात होते आरोपाला प्रत्युत्तर करीत वाद वाढत गेला त्यामुळे जवळच असलेल्या घराच्या बांधकामासाठी आणलेल्या बेटा फेकाफेकी सुरुवात झाली काही दगडी फेकण्यात आले दरम्यान अचानक घडलेल्या प्रकारानं गैबी चौकामध्ये तणाव निर्माण झाला मात्र पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार आणि पथकानं तत्काळ हस्तक्षेप करून जमावाला पांगवलं या दरम्यान धावपळीत रस्त्याकडे पार्क केलेल्या अनेक दुचाकी पडल्यानं मोठं नुकसान झालंय यावेळी दोन्ही गटाचे चार कार्यकर्ते किरकोळ जखमी झाले या घटनेची नोंद कागल पोलिसात करण्यासाठी रात्री उशिरापर्यंत हालचाली सुरू होत्या दरम्यान या घटनेची माहिती समजताच सहाय्यक निवडणूक अधिकारी तहसीलदार अमरदीप वाकळे मुख्याधिकारी अजय पाटणकर तसेच गटविकास अधिकारी बोंगे यांनी घटनास्थळी दाखल होऊन माहिती घेतली या, या गोंधळाच्या वातावरणानंतर सोशल मीडियावर दोन्ही गटाकडून या घटने घटनेचा निषेध केला जात होता मराठी एस न्यूजसाठी कागलहून प्रशांत दळवी